राष्ट्रसेवा दलाचे साने गुरुजी सेवा पथक कोकणात रवाना. राष्ट्रसेवा दल सांगली मिरज शाखेच्या वतीने कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावांना भेट देऊन तेथे मदत कार्यासाठी साने गुरुजी सेवा पथक दिनांक 18 तारखेला सकाळी रवाना झाले. जगभरात कोरोनाने थैमान घातले असताना भारतात आणि महाराष्ट्रात देखील कोरोनाच्या संकट दिवसेंदिवस वाढत चाललंय. शासन प्रशासन त्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असताना महाराष्ट्रात कोकणात काही दिवसापूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात बऱ्याच गावांचे न भरून येण्यासारखे नुकसान झाले. अनेक जणांनी घर संसार उघड्यावर पडले. अशा परिस्थितीमध्ये सरकार आपली मदत पोहोचवली, त्याचबरोबर अनेक संस्था संघटनांनी देखील आपली मदत पोहोचवली आहे आणि अजून ते काम सातत्याने चालू आहे. याचवेळी आपली जबाबदारी म्हणून राष्ट्रसेवा दल देखील साने गुरुजी सेवा पथकाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून मदत कोकणात पोहोचवत आहे. राष्ट्रसेवा दलाच्या मिरज सांगली शाखेच्या वतीने एक खारीचा वाटा म्हणून 100 कुटुंबाला 8 दिवस पुरेल इतका किराणा, चटई, चादर, 30 ते 35 घरांना पुरेल इतके छत, मेणबत्ती, मास्क, सॅनिटायझर आणि त्याचबरोबर 13 जणांची टीम घेऊन तेथे मदत कार्य करणार आहे. यामध्ये सदाशिव मगदूम, मिलिंद कांबळे, अक्षय सुनके, पृथ्वीराज सातपुते, शोभा मगदूम आणि सहकारी आहेत. यांना रवाना करण्यासाठी माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रसेवा दल जिल्हाध्यक्ष रामलिंग तोडकर, जिल्हा संघटक मोहन देशमुख, रोहित शिंदे, दिनकर आदाटे, विनायक कुलकर्णी, गौरव घाडगे, पी डी कुंडले, कमल माळी, शिवानंद हिप्परगी, रमेश हेगने उपस्थित होते. साने गुरुजींच्या प्रतिमेला हार घालून या टीमला टेम्पोमधून रवाना करण्यात आले.